मीना फॅशनवर्ल्ड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण घरगुती वस्तूपासून म्हणजे खूप जुन्या पुराण्या कपड्यांपासून आपण खूप सुंदरशा बॅगी बनवलेल्या पाहणार आहोत। तर हे बघा, माझ्याकडे एक कापड होतं, त्याच्यापासून मी अशी साधी सिंपलशी बॅग बनवली आहे। तर त्याचं मेजरमेंट तुम्हाला मी दाखवते की मेजरमेंट आहे 12 इंच, ते तुम्ही बघू शकता फोनच्या स्क्रीनवर। तर अशा पद्धतीने मी माप घेऊन आणि जी पायपिंग आहे ती पायपिंग लेगच्या साहाय्याने करते आणि मध्ये गव्हाच्या गोणीचा वापर करून अशा या ज्या छोट्या छोट्या टिफिन बॅग आहे हे ब्लाऊज पीसच्या तुकड्यापासून बनवते। तर तुम्ही बघू शकतात की फक्त आपल्याला गव्हाची गोणीचा वापर करायचा आहे, एक कापड आणि मध्ये अस्तर। अस्तर तुम्ही कोणतेही घेऊ शकतात, जुने पुराणे म्हणजे गाऊन घ्या, जुने साड्यांचे साड्या असतील ते घ्या, खूप खूप काही असेल जे जुने झालेले आहे कपडे ते तुम्ही अस्तरमधून म्हणून वापर करू शकतात आणि वर थोडा चांगला दिसणारा कपडा तुम्ही घ्यायचा आहे त्याच पद्धतीने। तर हे मी एक ब्लाऊज घेतलेलं होतं, जुना ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज नेटचा होता, मग मला काही आवडला नाही म्हणून मी त्याची बॅग बनवायला तयार केली। तर हे बघा, त्याच्यामधून मी आपली जी शॉपिंग बॅग आहे त्याचा वापर केलेला आहे। तर शॉपिंग बॅग मी मध्ये टाकलेली आहे, त्याच्यामध्ये गव्हाची गोणीचा वापर केला आहे आणि ब्लाऊज पीसचा आणि पायपिंग केली आहे लेसच्या साह्याने। तर त्याचंच हे कापड होतं आणि कापडामध्ये बी तुम्ही बघू शकतात की मी फक्त घरगुती जे वापरते नाही त्या वस्तू, जसे आपलं शॉपिंग बॅग असो काही असो, जुन्या पुराण्या कपडे जे असेल त्याच्यापासून या टिफिन बॅग बनवते। तर तुम्ही बघू शकतात इथे बी लेसचा वापर केलेला आहे आणि या बॅगला बी मी लेसचा वापर केलेला आहे। तर खूप सुंदर असे छोटे छोटे टिफिन बॅग लहान मुलांना तर खरंच खूप आवडतात, कारण की खूप मोठ्या बी नाही, खूप जास्त छोट्या बी नाही, खूप साध्या सिंपलशा पिशव्या आहे आणि बनवणं खूपच सोपं आहे। याचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला नक्की पाहायला भेटतील। तर तुम्ही बघू शकतात फक्त एक ब्लाऊजचा पीस घेतलेला आहे, पायपिंग तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडेल ती पायपिंग करायची। मला जसं जी लेस सापडली जे हातात आलं त्याची मी पायपिंग करते, पण कॉम्बिनेशन सुंदर दिसतं। तर तुम्ही बघू शकतात गव्हाच्या गोणीचा वापर करून अतिशय सुंदरशा अशा आपल्या छोट्या छोट्या टिफिन बॅगी तयार केलेल्या आहे। तर ही मोठी बॅग आहे, अशा आपण भाजीपाला आणायला जातो या काय आणायला जातो त्यासाठी हा याचा वापर करू शकतात। तर तुम्ही मेजरमेंट बघू शकतात, तर हे मेजरमेंट तुम्ही पाहिल्यानंतर, तर याच्यासाठी मी गव्हाच्याच गोणीचा वापर केलेला आहे आणि मधी सफेद काहीतरी कापड वापरलं होतं आणि पायपिंगसाठी लेस माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मी जास्त करून पायपिंगसाठी लेसच वापरते। हा जुना गाऊन होता, तो जुना गाऊनमध्ये टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने छोटीशी टिफिन बॅग तयार केलेली आहे। तर हा साधा सिंपलचा काळा ब्लाऊज होता, त्याचे तुकडे होते, तर मग ते तुकड्यांपासून हा ब्लाऊज सॉरी बॅग बनवलेली होती आणि बॅग अतिशय सुंदर होती। मला खूप ही छोटी बॅग खूप आवडली होती। तर हे बघा याचं मेजरमेंट, खूप जण म्हणतात की ताई तुम्ही मेजरमेंट सांगते नाही, तर मी तुम्हाला रिअल मेजरमेंट दाखवून देत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मेजरमेंट घ्यायचं आणि बॅगी बनवायचं। फक्त साईडचं जे आहे ते 3 किंवा 4 इंचाचं कापड घ्यायचं आहे। तर मी हे आपलं म्हणजे मुलाच्या शाळेची बॅगचं होतं ते मी कट करून हिला लावलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता ती खूप सुंदरशी छोटीशी टिफिन बॅग मुलांना आवडते। त्याच पद्धतीने एक ऑरेंज कलरचा ब्लाऊज पीस होता, आमच्या शेजारच्या काकूने मला दिलं होतं बॅग बनवण्यासाठी, तर मी बॅग बनवली त्याची, तिला बी हा बॅग ही बॅग खूप आवडली आहे। काहीच नाही म्हणजे असं समज की 1 रुपयाचा बी खर्च येत नाही, खूप साध्या सिंपलचं, फक्त आपल्याला आपला दोरा लागतो तो बी 4 रुपयाचा। घरातलेच मटेरियल सगळं जुनं पुराणं, ते चेन असो काही असो, घरातल्या सगळ्या गोष्टी वापरून मी बॅग बनवते। तर हे बघा, ही पट्टी जी आपण आहे 3 किंवा 4 इंचाची घ्यायची आहे आणि बॅग ही बनवणं खूपच सोपं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझ्याच चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला कमेंट करा, कारण की मी माझ्या छोट्या छोट्या ज्या बॅगिंगच्या व्हिडिओज आहे मी शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकते आणि मी काही शिलाईचं बी काम करते, तर शिलाईचे बी बॅग लवकरच माझ्या चॅनलवर येणारच आहे। तर तुम्ही बघू शकतात आणि अशा साध्या सिंपलच्या बॅगी तुम्हाला खरंच खूप आवडल्या असतील, या माझ्या व्हिडिओला खरंच तुम्हाला आवडले असतील माझ्या व्हिडिओ, तर प्लीज व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, कारण की तुमचा लाईक आणि सपोर्ट मला माझ्या स्वप्नाकडे घेऊन जात आहे। तर प्लीज मला सपोर्ट जास्त जण करा, व्हिडिओ आवडला तर थँक्यू सो मच।